नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी, धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला पुन्हा परत मिळणार। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील पक्षचिन्हाचा वाद उफळून आला होता। अखेर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र चिन्ह दिली होती। शिवाय धनुष्यबाण हे शिवसेनेचं पक्षचिन्ह, शिवसेना हे पक्षाचं नावही गोठवलं गेलं होतं। या विरोधात ठाकरे गटाने आवाज उठवला होता। पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती। त्यावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात आता दोन्ही बाजूंनी लेखी स्वरूपात बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले होते। त्याआधी सोमवारी ठाकरे गटाने आपला युक्तिवाद दिल्ली हायकोर्टात केला होता। यावेळी धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना पक्षाचं नाव या दोन्ही वापरण्यास पुन्हा परवानगी द्यावी अशी अप्रत्यक्ष मागणी करण्यात आली आहे। सोमवारी पार पडलेल्या युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने कायदेशीर बाबीवर दिल्ली हायकोर्टाचं लक्ष वेधण्यात आलं आहे। आमदाराच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे, त्यावरही कोर्टात सुनावणी सुरू आहे। अशा वेळी चिन्ह गोठवण्याचा निर्णय कसा होऊ शकतो असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता। दरम्यान पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्षचिन्ह गोठवण्यात आलं होतं, मात्र शिंदे गटाने आपला उमेदवारच या निवडणुकीत दिला नाही। शिवाय आता पोटनिवडणूक संपली असून तात्पुरता निर्णय आता पुन्हा मागे घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर दिल्ली हायकोर्ट आता काय निर्णय घेतं, ठाकरे गटाला पुन्हा धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते का, शिवसेना हे पक्षाचं नाव वापरण्यास मिळणार का, यावर दिल्ली हायकोर्टात नेमकं काय घडतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे।